नमस्कार, मी शिवतारा खोडके, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. थोडं घाई करू नका, तुम्ही थोडं मागे, तुम्ही थोडं मागे, प्लीज प्लीज. ओके मला तर कोरोनाच्या ह्याच्यामधनं मुक्ती मिळाली याचा आनंद दिसत आहे. पण मी माझा वाढदिवस साजरा करायचा नाही या भावनेने औरंगाबादला गेलो होतो. 3 तारखेला मला तिथं पॉझिटिव्ह आलं. बरेच माझ्या मित्रापासून मी हा थोडंसं म्हणजे प्रसिद्धीपासून लपवण्याचा प्रयत्नही केला, परंतु आपण सर्वांनी मला वाटते 5-6 तारखेला माहिती काढली आणि ती दिली. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक नेते मंडळींनी अनेक दिग्गजांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. खरं तर मला काही एकट्यालाच कोरोना झाला आहे अशातली गोष्ट काही नाही आहे. अनेक मंडळीला कोरोना झाला, अनेक मंडळी त्याच्यातून रांगणी पण झालेली आहे. आणि कोरोनापासून सर्वांना मुक्ती मिळाली पाहिजे या मताचा मी निश्चितपणानं आहे. आज मला खूप मनापासून आनंद झाला. सर, आपण कोरोना काळ म्हणजे जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह होता तेव्हा केंद्रातले अनेक मंत्री आणि पक्षाचे बड्या नेत्यांनी आपल्याला पत्र पाठवली, त्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना झाली ते पत्र हातात पडल्यानं? भावना तर माणसाला मनोबळ, मी जेव्हा ॲडमिट झालो आणि पहिल्यांदा महापालिकेला जेव्हा कळवायची जी प्रथा आहे तेव्हा सगळ्यात अगोदर PMO ऑफिसचा फोन आला कमिशनर औरंगाबादला, की इतकी तात्काळ कारवाई या सरकारमध्ये घेतली जाते आहे. आणि मग पंतप्रधान कार्यालयातून या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली आणि माणसाला निश्चितपणाने त्याच्यानं स्फूर्ती मिळते. जे काही करोनाच्या संदर्भानं आपल्या मनामध्ये जी काही भीती बसलेली आहे
ती भीती दूर व्हायला पण याच्यातनं निश्चितपणानं मदत होत आहे, बळ मिळत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन